मुंबईतल्या शासकीय वसतिगृहातील मुलीच्या हत्येला समाज कल्याण विभागाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. तसंच वसतिगृहाच्या वॉर्डनची चौकशी करण्याची मागणी आई वडिलांनी केल्याचंही त्यांनी सांगितलं. आंबेडकरांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिसांसोबतही या घटनेबाबत चर्चा केली. यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलं. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. तसंच सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मुंबईतलं समाज कल्याण खात्याचा अधिकारी जो आहे त्याच्या अंतर्गत हे असणारं हॉस्टेल आहे आणि प्रमुख ह्या नात्याने त्यांनी असणाऱ्या त्या हॉस्टेलला व्हिजिट दिली पाहिजे होती. ती व्हिजिट त्यांनी काही दिलेली नाही. कुटुंबाला आहे त्या कुटुंबालाही त्यांनी असणारं भेट दिलेली नाही. तर याच्यावरनं ॲडमिनिस्ट्रेशनचा पूर्णपणे हलगर्जीपणा जो आहे, समाज कल्याण खात्याचा पूर्णपणे हलगर्जीपणा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी असणारा दिसतोय. छत्रपतींचा विचार म्हणजे